राजकारणामध्ये नवा अंक पाहायला मिळतोय. काका पुतळ्या भावा भावामधील लढाईनंतर गडचिरोलीमध्ये वडील आणि मुलगीच आता आमनेसामने आले. कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन असा इशारा भाग्यश्री आत्रामांनी अप्रत्यक्षपणे वडिलांनाच दिला. काल त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि यावर बोलताना मर्यादा पाळाव्यात असा सल्ला बाबा आत्रामांनी दिला. उमराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी आणि शेरनी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं. बरोबर घातक असते की नाही शेरनी, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही हे इथे मी सांगू इच्छिते. ते नवीन पिढी फार त्यांचं स्फूर्ती असते, काहीतरी करायचं असते, परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे. हे थोडंफार ते काय मी शिकू शकलो नाही, हे माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे. ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपला स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेलं आहे, चांगलं आहे. बघू काय करतात ते, काय फरक आहे हे तुम्हाला माहीत. मी कशाला जास्त बोललं पाहिजे.